मित्रांनो, बुटले सरांनी सांगितलं तसं त्यांच्या संस्थेशी अनेक गोष्टींपासून माझा संबंध आहे आणि या मासिकाशी ज्या वेळेला हे मासिक सुरू झालं त्यावेळेला मी शुभेच्छेचा ईमेल केला. त्यावेळेला मी भारतामध्ये नव्हतो, परदेशात गेलो होतो. मी असं कर्तृत्व म्हणून मुलगा तिथे आहे, मुलाला भेटायला म्हणून गेलो होतो. आणि अमेरिकेत असताना मी हा संदेश पाठवला. त्यावेळेला माझ्या नजरेसमोर पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी जी काही मासिक होती ती नजरेसमोर होती. तुम्हाला माहित आहे काही मासिक शिक्षक आणि पालक यांच्यासाठी आज आहे तशी जरा सांगा ना काही नाव. पालक नीती बरोबर आहे. आणखी वयम मुलांसाठी शिक्षक आणि पालक किंवा शिक्षक किंवा पालक पालक भरपूर जुनं मासिक ते जडणघडण ते नुकतंच सुरू झालेलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये परत हे मासिक कशासाठी आणि त्याच्या दृष्टीने हे मासिक कुठले सर चांगलं चालू होते त्याच्याबद्दल खात्री होती. पण आणखी दुसऱ्याची गरज काय असं पण एक विचार त्यावेळेला होत. आणि म्हणून मी ठरवलेलं त्याने जे 5व्या नंबरवर जे म्हटलेलं आहे मी त्यावेळेला जे काही आहे माझ्या अपेक्षा त्याच्यामध्ये दिल्या होत्या. कारण असं जर ते नीट केलं तरच मासिक चांगलं चालू शकेल असं मला वाटत होत. त्याच्यामध्ये मी लिहिलं होतं केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन यांची धोरणे देशाच्या विविध राज्यांमध्ये शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या महत्वाच्या घटनांची इतर देशांमध्ये काय चालले आहे त्याचा आढावा आणि या सर्वांवरील भाष्य या मासिकात असेल असे मी गृहित धरून आहे आणि त्याचे असावे. एकदा मासिक बाहेर पडल्यानंतर वाचकांना काय वाटते त्यांची प्रतिक्रिया घेऊन मासिकाच्या प्रवासाची पुढील दिशा ठरवता येईल. या नवीन मासिकाला म्हणजे तुम्ही आम्ही पालक त्याच्यासाठी माझे हार्दिक शुभेच्छा. 2 वर्ष झाले, 24 अंक झाले, 25वा अंक त्यावेळेला आला. त्यावेळेला मी सगळे अंक वाचले होते आणि त्यावेळेला जे काही अभिप्राय दिले ते मी तसेच तसेच आत्ता वाचून नंतर मग ह्या मासिकाबद्दल आहे. तुम्ही आम्ही पालक नाही जुलै 2015 मध्ये 2 वर्षे पूर्ण करून 3र्या वर्षात पदार्पण केले आहे. मी अगदी पहिल्या अंकापासून या मासिकाचा एक नियमित वाचक आहे. एखादे नियत तारीख सुरू करणे सोपे असते परंतु ते चालू ठेवून त्याची गुणवत्ता राखणे खूपच कठीण असते. त्यामुळेच अनेक नियतकालिके सुरू तर होतात पण एकतर कालांतराने ती बंद होतात किंवा सुरू राहिली तरी त्यांची गुणवत्ता ढासळलेली असते असा अनुभव असतो. केवळ पालकत्वासारख्या गंभीर विषयाला पाहिलेल्या नियतकालिकांसाठी हे आणखीच कठीण असते. परंतु तुम्ही आम्ही पालक या मासिकाने गुणवत्ता केवळ राखलीच नाही तर तिचा कायम चढता आलेख ठेवला. पालकत्व केवळ मुलांच्या आईवडिलांचीच जबाबदारी असते तर त्यांच्यासह शिक्षण आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांचीच ती जबाबदारी असते. या प्रत्येक घटकाच्या गरजा वेगवेगळ्या
घरी आणि शाळेत विद्यार्थ्यांनी काय करावे यासाठी आवश्यक असणाऱ्या व्यावहारिक टिप्स पासून शिक्षण क्षेत्रातील घडामोडी आणि शिक्षण व्यवस्था शैक्षणिक धोरण या संबंधीचे प्रश्न अशा सर्व अंगांना स्पर्श करणारे लेख अशा अंगामध्ये असणे आवश्यक आहे. हे अवतार या मासिकाने समर्थपणे घेतले आहे. महाराष्ट्राच्या शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात रेव कामगिरी केलेल्या अनेक मान्यवरांनी या मासिकात लेख लिहिले आहेत. लेखन आणि विषय यांच्यातील वैविध्य टिकून पालकांच्या गरजा